नेवासा फाटा येथील मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणधारकांच्या जागेचा प्रश्न 1972 सालापासून प्रलंबित होता. हा प्रश्न काही कालावधीतच नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुकिंदपूरचे सरपंच दादासाहेब निपुंगे व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अथक परिश्रमाने मार्गी लागल्याने नागरिकांनी नामदार गडाख यांचे आभार व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 2019 साली वनविभागाने संबंधित सुमारे 350 कुटुंबांना नोटीस देऊन जागा खाली करण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. अशा संकट समयी नामदार शंकरराव गडाख यांनी रहिवाशांना धीर देत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द काही कालावधीतच पूर्ण केल्याने नागरिकांनी नामदार गडाख यांची मिरवणूक काढून नागरी सत्कार केला आहे. त्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर रहिवाशांच्या जागेचे नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना नामदार शंकरराव गडाख म्हणाले की वापर हे असे गोरगरीब जनतेचे काम करण्याकरता मी ठरवलेलं आहे. कारण खूप लोकांचे खूप मोठे मोठे काम केलेले आहेत पण तू माणसं विसरतात. नुसतं विसरत नाही तर उलटतात, वार करतात. मी ठरवलंय की मोठ्यांची कामं करायचीच, परंतु त्याच्या अगोदर तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेची कामं करायची आणि त्याकरता या मंत्रिपदाचा वापर करायचं मी ठरवलेलं आहे. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग निपुंगे उपस्थित होते. त्याचप्रमाणे किशोर जोजार, गणेश माटे, बाबा साळवे, अशोक निपुंगे, गंगाराम निपुंगे, शिवाजी माळवदे, अरुण निपुंगे, प्रताप हांडे, गणेश जगरे, अशोक उपळकर, ज्ञानेश्वर देवकादे, भिवाजी आगाव, सीताराम निपुंगे, आदेश साठे यांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व मुकिंदपूर परिसरातील असंख्य ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रिया इंगळे जिजुर्डे यांनी केले तर शेवटी किशोर जोजार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. आम्ही नेवासकर न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, नेवासा फाटा.